नमस्कार, रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. जर मित्रांनो तुम्ही देखील बाहेर कोणत्याही शहरात अडकलेले असाल आणि तुम्हाला परत घरी जायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागणार आहे. तो फॉर्म कुठे मिळेल, कुठे जमा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात अगोदर तुम्हाला दवाखान्यात जाऊन तुमची प्राथमिक तपासणी करून मेडिकल सर्टिफिकेट घ्यावे लागेल. त्यात तुम्हाला कोणताही आजार नाही, ताप सर्दी आहे नाही हे त्यात स्पष्ट लिहिलेलं असेल. त्यानंतर तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक आवेदन पत्र घ्यायचे आहे, ते कुठे मिळेल हे तुम्हाला आम्ही सांगतो. त्या अगोदर त्यात काय भरायचे ते बघूया. त्यात तुम्हाला तुमच्याबद्दल संपूर्ण माहिती भरावी लागेल, म्हणजे नाव, तुमचं आधार कार्ड क्रमांक, पत्ता, आता कुठे राहता तो पत्ता, तुम्हाला कुठे जायचं आहे तो पत्ता, तुमच्याजवळ प्रायव्हेट वाहन असेल तर त्याचं नाव आणि नंबर, तुम्ही एकटे आहात की ग्रुपमध्ये, ग्रुपमध्ये असाल तर तुमच्यासोबत किती लोक आहात ते. हा 3 पानाचा फॉर्म आहे, त्यात अजून माहिती असू शकते. आता बघूयात हा फॉर्म तुम्हाला कुठे मिळेल. जर तुम्ही मुंबईत अडकलेले असाल तर कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमचे मेडिकल सर्टिफिकेट दाखवा आणि तेथून तुम्हाला आवेदन पत्र मिळेल. ते भरून तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जमा करा. ते पत्र नंतर पोलिसांच्या मार्फत झोनल DCP कडे पाठवले जाईल. नंतर तुम्हाला परवानगी दिली गेली का नाही ते तुम्हाला फोन करून कळवतील. पुणे आणि बाकी जिल्ह्यातील लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. मित्रांनो, तुमचे कोणी नातेवाईक दुसऱ्या जिल्ह्यात अडकलेले असेल आणि त्यांना घरी यायचं असेल तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.